नमस्कार, सिद्धीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण पिझ्झा सॉस कसा करायचा ते पाहणार आहोत। हा सॉस बनवायला अगदी सोपा आहे व आपल्या घरात असलेल्या साहित्यापासूनच हा सॉस आपण तयार करणार आहोत। चला तोच कसा बनवायचा ते आपण पाहूया। त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे व 3 मोठ्या आकाराचे टॅमॅटो घेतले आहेत व 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। आपण हे सगळं कापून घेऊया। हे पहा, मी सगळं कापून आणलेलं आहे। 2 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत, 5-6 लसणाच्या पाकळ्याही कापलेल्या आहेत। आता आपण कढई गरम करत ठेवली होती, त्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेऊया। तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये आपण कांदा घालून घेऊया। मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे। आता आपण त्याला थोडं परतून घेऊया। अगदी थोडासा परतून घ्यायचा आहे। आता आपण त्यात कापलेली लसूण घालूया। 4-5 पाकळ्या इथे लसूण कापून घेतलेली आहे, मोजून घेतल्यास 1 चमचा होते। व 1 चमचा कापलेली हिरवी मिरची घातली आहे, म्हणजे 2 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत। आता आपण हे थोडं परतून घेऊया। आपल्याला कांद्याचा रंग अजिबात बदलायचा नाही आहे, फक्त थोडा ट्रान्सपरंट होईपर्यंत आपण थोडं परतून घेऊया। कांदा थोडा परतून झाला की आपण त्यामध्ये टॅमॅटो घालून घेऊया। तुम्हाला जर इथे कांदा टॅमॅटोचं प्रमाण कळत नसेल तर तुम्ही ज्या वाटीने 1 वाटी कांदा घेतला आहे त्याच वाटीने 3 वाटे टॅमॅटो कापून घ्या। आता आपण हे 1 मिनिट चांगलं परतून घेऊया। थोडा परतून घेतलं की त्यामध्ये 1 चमचा साखर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर व चवीनुसार मीठ घालून घ्या। आता आपण हे सगळं मिक्स करून थोड्या वेळ परतून घेऊया। तुमच्याकडे काश्मीरी लाल मिरची पावडर नसेल तर नाही घातली तरी चालेल, तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही घाला। परंतु काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे रंग खूप छान येतो। थोडा वेळ परतून झाला की आपण त्यावर झाकण ठेवून 5 मिनिटं मंद आचेवर एक वाफ काढून घेऊया। आपली 5 मिनिटं झालेली आहेत, आपण झाकण काढून पाहूया व हे मिश्रण थोडं परतून घेऊया। आपण घातले टॅमॅटो व कांदा थोडा मऊ झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण 1/2 चमचा ओवा घालूया। ओवा घालताना तो हातावर चोळून मग घाला। तुमच्याकडे जर मिक्स हर्ब असेल तर ओव्याच्या जागी तुम्ही 1 चमचा मिक्स हर्ब घाला। आता आपण त्यामध्ये 2 मोठे चमचे टॅमॅटो कॅचअप घालूया। परत सगळं मिक्स करून घेऊया। प्रत्येकाच्या घरी मिक्सर असेलच असं नाही, त्यामुळे मी ते ओवा घातलेला आहे व ओव्यामुळे सुद्धा इतकी छान टेस्ट येते, जणू काही आपण मिक्सरच घातलेला आहे। पण ज्यांच्याकडे मिक्सर असेल त्यांनी मिक्सर घाला व ज्यांच्याकडे नसेल त्यांनी ओवा घाला। ओवा हा आपल्या घरी असतोच। आता आपल्याकडे मिक्सर नसेल तरीही आपला हा सॉस तेवढाच टेस्टी ओवा घालून होऊ शकतो। आता आपण झाकण ठेवून 5 मिनिटं मंदाचेवर पुन्हा एक वाफ काढून घेऊया। आपली 5 मिनिटे झालेली आहेत, आपण आपला सॉस कसा झालाय ते पाहूया। हे पहा किती छान झालेलं आहे। आता आपण आपला सॉस थोडा थंड होऊन देऊया। तुम्हाला जर असा सॉस वापरायचा असेल तर तुम्ही असाही वापरू शकता, वाटून हवा असेल तर तुम्ही तो वाटून घेऊ शकता। माझा सॉस थंड झाल्यावर मी तो मिक्सरला वाटून घेतलेला आहे। हे पहा आपला सॉस किती छान झालेला आहे।
आता आपण तो एका बाउलमध्ये काढून घेऊया। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सिद्धीज किचनला सबस्क्राईब करा।